नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत, सुप्रभात। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझे माफीचा साक्षीदार बनण्याची शक्यता कमी आहे, कारण सचिन वाझेंनी दिलेला जबाब बदलण्यात यावा यासाठी अर्ज जो आहे तो चांदीवाल आयोगानं फेटाळून लावला। माजी गृहमंत्र्यांनी आपल्याकडे कधीही पैशांची मागणी केली नाही असा जबाब वाझेने नोंदवला होता। आता हा जबाब मागे घ्यायचा असल्याचा जो अर्ज आहे तो वाझेने केला होता। जबाब मागे घेऊन कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं चांदीवाल आयोगाचं म्हणणं आहे। त्याबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत। अजित, काय अपडेट याबद्दल? विशाल, ज्या पद्धतीनं एक पत्र लिहून सचिन वाझे यांनी आपल्याला माफीचा साक्षीदार व्हायचे हा जो मुद्दा समोर आणला होता, त्या मुद्द्यावरती आता चांदीवाल आयोगामध्ये काल सुनावणी झाली असता, त्या सुनावणीमध्ये चांदीवाल आयोगाने सचिन वाझेचा हा अर्ज जो आहे तो फेटाळला, कारण का इतर जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या वकिलांनी आणि आरोपींनी सचिन वाझेच्या अर्जाला विरोध केला होता। याच पार्श्वभूमीवर चांदीवाल आयोगाने सचिन वाझे याचा हा अर्ज जो आहे तो फेटाळलेला आहे। सचिन वाझे हा नेमका कोणाला वाचवतोय हे लक्ष हे यावरून स्पष्ट होत आहे, त्यामुळे सचिन वाझेचा अर्ज हा मान्य करू नये असा अर्ज जो आहे तो करण्यात आला होता, आणि त्याच पार्श्वभूमीवरती अर्ज जो आहे तो चांदीवाल आयोगाने फेटाळला। हा आपण एकूणच ही जर सगळी प्रक्रिया लक्षात घेतली तर चांदीवाल आयोगाने काय निरीक्षण हा अर्ज फेटाळताना नोंदवलं? चांदीवाल आयोगाने निरीक्षण नोंदवलंय की ज्या पद्धतीनं इतर जे आरोपी आहेत ते ज्या पद्धतीनं या सगळ्या अर्जाला विरोध करतात किंवा सचिन वाझे आतापर्यंत जेवढं सगळं घडलं या प्रकारानंतर असं अशा पद्धतीने अर्ज करणं हे पूर्ण तपासावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे, आणि चांदीवाल आयोग जे आहे ते याच सगळ्या आधारांवरती तपास करते, त्यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे पोहोचत समीर वानखेड्यांना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला। वानखेड्यांविरोधातील SIT रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेत। गुन्हा दाखल करण्यापूर्वी SIT स्थापन करण्यात आली होती, त्यामुळे स्थापित केलेली SIT चुकीची असून ती रद्द करावी असे आदेश राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिलेले आहेत। राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून समीर वानखेड्यांना मोठा दिलासा मिळाला। वानखेड्यांविरोधातील SIT रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेत। गुन्हा दाखल करण्यापूर्वी SIT स्थापन करण्यात आली होती, त्यामुळे स्थापन केलेली SIT चुकीची असून ती रद्द करावी असे आदेश राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिलेत। दरम्यान मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांनी ट्विटरच्या माध्यमातून मोहित कंबोजने निशाणा साधला आहे। काय म्हणालेत मोहित कंबोज पाहूयात। आजपर्यंतच्या इतिहासात नवाब मलिक यांच्यापेक्षा मोठा लबाड कुणीही मंत्री झाला नाही। तुम्ही केलेले सर्व आरोप खोटे होते हे सिद्ध झालंय। आपल्या देशात असे नेते आहेत जे संविधानाची शपथ घेऊन अवैध कामं करतात, काही अधिकारी आणि माध्यमं अशा खोट्या लोकांना सहकार्य करतात याची लाज वाटते। नवाब मलिकांच्या कुटुंबातील एका ज्येष्ठ व्यक्तीच्या म्हणण्यानुसार मलिकांचा जन्म राजस्थानच्या दौसामध्ये झालाय, पण मलिक म्हणतात त्यांचा जन्म उत्तर प्रदेशात झालाय। यामध्ये कितपत तथ्य आहे की यामध्ये ही झोल आहे का असा प्रश्न त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला। पुन्हा एकदा आपण हे ट्विट जाणून घेऊयात। मोहित कंबोजने काय ट्विट केलेले बघा। त्यांनी असं म्हटलेलं आहे की आजपर्यंतच्या इतिहासात नवाब मलिक यांच्यापेक्षा मोठा लबाड कुणी मंत्री झाला नाही। तुम्ही केलेले सर्व आरोप खोटे होते हे सिद्ध झाले। आपल्या देशात असे नेते जे संविधानाची शपथ घेऊन अवैध कामं करतात, काही अधिकारी आणि माध्यमं अशा खोट्या लोकांना सहकार्य करतात याची लाज वाटते असं त्यांनी म्हटलंय। त्यांनी आणखीन एक ट्विट केलं बघा, तेही जाणून घेऊयात। ते असं म्हणतात की नवाब मलिकांच्या कुटुंबातील एका ज्येष्ठ व्यक्तीच्या म्हणण्यानुसार मलिकांचा जन्म राजस्थानच्या दौसामध्ये झालाय, पण मलिक म्हणतात की त्यांचा जन्म उत्तर प्रदेशात झालाय। यामध्ये कितपत तथ्य आहे, यामध्ये ही झोल आहे का असं देखील असंही एक ट्विट जे आहे ते मोहित कंबोजने केलेलं आहे। आणि मूळ बातमी जी आपण बघतोय ज्यावरनं खरं तर ह्या प्रतिक्रिया येताना दिसतात ती अशी आहे की समीर वानखेडेंना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे।
वानखेडेंविरोधातील एसआयटी रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेत. गुन्हा दाखल करण्यापूर्वी एसआयटी स्थापन करण्यात आली होती आणि त्यामुळे स्थापित केलेली एसआयटी चुकीची असून ती रद्द करावी असे आदेश राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिलेत. जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे. विशाल, आता या क्षणाचा अपडेट काय? विशाल, समीर वानखेडेंना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण का राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानं ही जी समीर वानखेडेंच्या बाबतीत एसआयटी स्थापन करण्यात आली होती ही चुकीच्या पद्धतीनं आहे आणि एसआयटी रद्द करण्यात यावी असे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. त्यामुळे समीर वानखेडेंना हा मोठा दिलासा आहे. आपल्याला माहिती आहे की समीर वानखेडे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप झाले होते. त्यानंतर त्या राजकीय आरोपांमध्ये एक गोष्टी आपण जर पाहायला गेलं तर सातत्यानं त्यांच्या तपासावरती बोर्ड जे आहे ते ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर काही कालांतरानंतर समीर वानखेडे यांनी अनेक प्रकरणांमध्ये जी कारवाई केली होती त्या कारवाईतील पंच बाहेर आले आणि या पंचांनी सुद्धा समीर वानखेडे यांच्यावरती गंभीररित्या आरोप केले. अनेक जबाब जे आहेत ते बदलण्यात आले किंवा पंच म्हणून दुसऱ्या प्रकरणांमध्ये नावं गोवली गेली अशा पद्धतीचा आरोप जो आहे हा समीर वानखेडेंवरती करण्यात आला होता. आणि त्यानंतर एक एसआयटी स्थापन करण्यात आली होती. याच्या एसआयटी मध्ये जवळपास 3 सदस्य जे आहेत ते सामील करण्यात आले होते आणि गुन्हा दाखल करण्यापूर्वी एसआयटी मार्फत चौकशी करून जे काही त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार होता. मात्र आता सद्यस्थितीला मागासवर्गीय आयोगानं स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की वानखेडे यांच्यावरती जी एसआयटी स्थापन करण्यात आली होती ही रद्द करण्यात यावी, कारण की ही एसआयटी चुकीच्या पद्धतीनं स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामुळे समीर वानखेडेंना हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. तर सगळ्या प्रकरणामध्ये जर एसआयटीनं अजून चौकशी केली असती तर ज्या पद्धतीनं समीर वानखेडे यांच्यावरती आरोप करण्यात आले होते ज्या पंचांनी येऊन बाहेर स्टेटमेंट दिली होती की अनेक प्रकरणांमध्ये आमची नावं गोवलेली आहेत, काही कारवाई जी आहेत ह्या बनावट कारवाई आहेत अशा पद्धतीचा आरोप सुद्धा या पंचांकडनं केला होता. त्यामुळे या एसआयटीच्या हाती ज्या पद्धतीनं आरोप करण्यात आले होते ह्या आरोपांचं नेमकं तथ्य काय ते हातात आलं असतं. मात्र सध्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानं एसआयटी रद्द करण्याचे निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत. विशाल, आपल्याबरोबर आहेत मोहित भारतीय. मोहित भारतीयांना आपण विचारूयात. मोहित भारतीयजी, आपण बघतोय राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने समीर वानखेडेंच्या विरोधात असतील एसआयटी रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत, आपली काय प्रतिक्रिया? नमस्कार जी. जी देखिए, इसका स्वागत करते हैं और जिस हिसाब से महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री या नवाब मलिक ने सबके ऊपर झूठे आरोप लगाए, एक सेंटर के अधिकारी के ऊपर कास्ट सर्टिफिकेट के लेकर जिस हिसाब से झूठे आरोप लगाए, नेशनल कमीशन ने जो एक डिटेल्ड ऑर्डर पास किया है कल मियां नवाब मलिक के ऊपर एफआईआर दर्ज होनी चाहिए अगले 7 दिनों के अंदर, और 7 मार्च को मुंबई पुलिस कमिश्नर, डीजी, कलेक्टर और चीफ सेक्रेटरी को दिल्ली उनको बुलाया गया है पूरी डिटेल रिपोर्ट लेकर. इसका हम स्वागत करते हैं और मेरा मानना है कि आने वाले 2 से 3 दिन के अंदर नवाब मलिक के ऊपर एफआईआर दर्ज होनी चाहिए महाराष्ट्र में मुंबई पुलिस के द्वारा. मोहित भारती, आपल्याला असं वाटतं का की या प्रकरणात आतापर्यंत जे आरोप करण्यात आले त्यातनं एका कुटुंबाला त्रास आणि राजकारण केलं गेलं? 100% एक कुटुंब को पूरा परेशान किया गया, जिनके उनकी निजी शादी के फोटोग्राफ से लेकर बर्थ सर्टिफिकेट से लेकर कास्ट सर्टिफिकेट तक और 25 करोड़ रुपए का जिसके ऊपर भ्रष्टाचार का करप्शन का आरोप लगाया उसके ऊपर भी एसआईटी बनी थी. और आज तक मुंबई पुलिस ने प्रभाकर सैल ने जो एसआईटी बनाई थी जिसमें 25 करोड़ रुपए का आरोप लगाया था उसकी रिपोर्ट किधर है? वानखेड़े के ऊपर 8 करोड़ रुपया भ्रष्टाचार लेने का आरोप लगाया था लेकिन अभी तक उसके ऊपर एक भी सबूत मुंबई पुलिस पेश नहीं कर पाई. ये सब राजकारण मियां नवाब मलिक ने अपने दामाद को बचाने के लिए जो एक मनगढ़ंत कहानी रची थी सलीम जावेद की, इसका पर्दाफाश हो चुका है. नवाब मलिक के ऊपर एफआईआर दर्ज होनी चाहिए और आने वाले समय पर ऐसे भ्रष्टाचारी मंत्री को अरेस्ट करना चाहिए. नवाब मलिक यांनी त्यांच्या जावयाचा विषय फार प्रतिष्ठेचा केला आणि त्यानंतर हे सगळं घडलंय असं आपल्याला म्हणायचंय का? देखिए, नवाब मलिक क्या बोलते हैं वो हमेशा उनके जितने दावे हैं सब झूठे हैं. कोई दावे का आज तक वो सबूत पेश कर नहीं पाए ना वो कर पाएंगे. जब वो एक मनगढ़ंत कहानी रचते हैं सेंट्रल एजेंसी और भारतीय जनता पार्टी को बदनाम करने के लिए बिना सबूत के कोर्ट में भी मेरे केस में 2 बार उनको बेल लेनी पड़ी और आगे आने वाले समय भी 17 तारीख को जिस हिसाब से कोर्ट के अंदर उनको पेशी करनी है फिर से, ये सब उनकी स्टोरियां सब झूठी साबित होने वाली है और कड़ी से कड़ी सजा नवाब मलिक को आने वाले समय में मिलने वाली है. और आपको नवाब मलिक अनिल देशमुख के साथ जेल में टिफिन खाते हुए नजर आएंगे. मोहित भारतीय, आता या विषयाला या सब्जेक्टला फुल स्टॉप लागला असं म्हणायचं का?
नहीं, अभी फुल स्टॉप इसमें बिल्कुल नहीं लगने वाला है सब्जेक्ट में, जब तक ये सब्जेक्ट का पूरा एक निष्कर्ष महाराष्ट्र और देश की जनता के सामने नहीं आएगा। सुबह 9 बजे उठ के सलीम जावेद की जो स्टोरी महाराष्ट्र के एक मंत्री ने और संजय राउत ने पूरे देश को गुमराह करने का काम किया, अब इसके अंदर जुडिशरी, जजेस, कोर्ट सब आ चुके हैं और न्याय सबको इसके अंदर मिलेगा। मोहित भारतीय, काय मागणी करता है आपण? अपनी मांगनी है कि महाराष्ट्र सरकार, मुंबई पुलिस, जो नेशनल कमीशन ने FIR दर्ज करने को नवाब मलिक के ऊपर बोला है, आने वाले 7 दिन के अंदर इसके ऊपर FIR दर्ज होनी चाहिए। कड़ी से कड़ी कार्रवाई सरकार को, महाराष्ट्र सरकार को, मुंबई पुलिस को, नवाब मलिक के ऊपर लेना चाहिए। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्या बरोबर RPI नेते सचिन खरात देखील आहेत। सचिन खरात, आता क्षणाची बातमी आपण बघतोय की समीर वानखेडेंच्या विरोधात जी SIT बसवण्यात आलेली होती, ती SIT आता राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने रद्द केलेली आहे, काय आपली प्रतिक्रिया? मला आता ती बातमी समजली। नक्कीच मी पहिल्यांदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे सांगू इच्छितो की याचा मी पूर्णपणे माहिती घेऊन आपल्याला प्रतिक्रिया देऊ शकतो, कारण हे राज्य फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचं राज्य आहे। हे कृत्य म्हणजे हे जे काय घडलेलं आहे याचा चौकशी तर होणं गरजेचं, काळाची गरजच आहे, कारण आज आंबेडकरी समाजाला समजणं गरजेचं होतं की हे नेमकं समाजाचे आहेत का नाही का फक्त वापर केला जातोय, हे अतिशय चौकशी होणं गरजेचं होतं। परंतु नेमकं काय घडलंय मला माहीत नसल्यामुळे याचा मी पूर्णपणे अभ्यास करून आपल्याला नक्कीच आज प्रतिक्रिया देईन। म्हणजे सचिन जी, अजूनही आपल्या मनात किंवा तुम्ही जसं म्हणतायत की इतर अनुयायांच्या मनात, जसं आता तुम्ही प्रश्न उपस्थित केला की संबंधित ते वर्गाचे आहेत की नाही, हे सगळं चौकशीतनं समोर येऊ शकलं असतं, हा सगळा विषय ही SIT रद्द केल्यामुळे बाजूला पडला असं आपल्याला म्हणायचं आहे का? नेमकंच, कारण अचानकपणे ही मला बातमी समजलेली आहे। परंतु आंबेडकरी समाजामध्ये, महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये हा ही चर्चेचा विषय चाललेला होता की हे नेमकं कोणते समाज आहेत, यांनी आरक्षणाचा फायदा घेतला का नाही, कारण याच्यामुळे काही मुलांचं नुकसान होतंय असं दिसत होतं, त्यामुळे ही चौकशी होणं गरजेचं होतं। परंतु असा निर्णय राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने का घेतला याचा सुद्धा अभ्यास करणं काळाची गरज आहे। नेमकं असं का घडले याचा नक्कीच आम्ही व्यवस्थित माहिती घेऊन याच्यावर रिपब्लिकन पार्टीकडे खरात पक्षातर्फे आम्ही नक्कीच प्रतिक्रिया देऊ। धन्यवाद सचिन खरात आमच्याशी बोलल्याबद्दल। तर समीर वानखेडेंच्या विरोधात जी SIT स्थापन करण्यात आलेली होती, बसवण्यात आली होती, ती SIT राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने रद्द केली आहे। समीर वानखेडेंना हा एक फार मोठा दिलासा म्हणता येईल। यानंतर बघूया बातमी कोल्हापुरात। कोल्हापूरच्या शेवटच्या स्टुडिओची ही विक्री आता जी आहे ती केली जाणार आहे। लता मंगेशकर यांच्या जयप्रभा स्टुडिओची 2 वर्षांपूर्वीच विक्री झाल्याचं उघड झालंय आणि जयप्रभा स्टुडिओ आता विक्रीला असल्याचं आपण बघतोय। कोल्हापूरकरांनी यापूर्वीही आणि आताही त्याचा तीव्र विरोध ते करत आहेत। कोल्हापूरकरांना अंधारात ठेवत 2 वर्षांपूर्वीच या स्टुडिओची खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्याचं आता पुढे येत आहे। माजी आमदाराच्या आणि सध्या एक महामंडळाचे अध्यक्ष असलेल्या राजकीय व्यक्तीच्या मुलाने भागीदारीत या स्टुडिओची खरेदी केल्याची माहिती पुढे येते आहे। जयप्रभा खरेदी विक्रीचा हा व्यवहार जो आहे तो आता वादात सापडणार आहे असं एकूण दिसतंय। यापूर्वीही जयप्रभा स्टुडिओची विक्री केली जाऊ नये याविषयीचा आग्रह कोल्हापूरकरांनी धरलेला होता। हे एक ऐतिहासिक धरोहर आहे, इथे चित्रपटाचा मोठा इतिहास घडला आहे आणि त्यामुळे या स्टुडिओची विक्री करू नये अशी मागणी जी ती करण्यात येत होती, पण ती विक्री झाल्याचं समोर येत आहे। याबद्दल बोलूयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्याबरोबर आहेत। ज्ञानेश्वर, यापूर्वीही जयप्रभा स्टुडिओची विक्री करण्याला कोल्हापूरकरांनी विरोध केला होता, खरंच कोल्हापूरकरांना अंधारात ठेवून या स्टुडिओची परस्पर विक्री करण्यात आली आहे का? जयप्रभा स्टुडिओला एक मोठा इतिहास आहे, कारण चित्रपटसृष्टी इथूनच सुरुवात झाली आणि राजाराम महाराजांनी हा स्टुडिओ आहे तो चित्रपटसृष्टीसाठी भालजी पेंढारकर यांच्याकडे दिला होता। मात्र त्यानंतर भालजी पेंढारकर हे काही आर्थिक अडचणीत सापडले आणि त्यानंतर लता मंगेशकरच्या मालकीचा हा स्टुडिओ झाला। मात्र लता दीदींनी हा स्टुडिओ विकायला काढल्यानंतर एक तीव्र असा संताप काही तो कोल्हापूरमध्ये उमटला होता। चित्रपटसृष्टी आणि सिनेसृष्टी आणि कोल्हापूरकरांनी ह्या स्टुडिओच्या विक्रीला तीव्र असा विरोध केला होता। मात्र आता कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये ज्यावेळी लॉकडाऊन झालं आणि त्याच काळामध्ये हा सगळा व्यवहार
झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि लता मंगेशकर आणि कोल्हापूरातले एका माजी आमदार त्यांच्या मुलांच्या मध्ये हा व्यवहार झालेला आहे आणि त्यांनी तब्बल 6 कोटीला हा स्टुडिओ आहे तो विकत घेतलेला आहे. खरं तर यापूर्वी कोल्हापूरकरांनी तीव्र असा विरोध केला आणि हे सगळं प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं आणि त्यानंतर हा स्टुडिओ आहे तो हेरिटेज आहे आणि त्याची परस्पर विक्री करता येणार नाही अशा पद्धतीचा निकाल आहे ते उच्च न्यायालयाने दिला होता. मात्र यातून सुद्धा आता मार्ग काढून फक्त जो स्टुडिओची जागा आहे तेवढीच हेरिटेज साठी घ्यायची आणि बाकीचं जे हे सगळी जागा आहे ती विकसकाला द्यायची अशा पद्धतीचा एक मार्ग काढून आणि सांस्कृतिक एक व्यासपीठ स्थापन करून त्याच्या माध्यमातून हा सगळा स्टुडिओ खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्याचा आता उघड झालेला आहे. आणि कोल्हापूरकर सुद्धा आता या व्यवहाराच्या विरोधात आहे आणि हा व्यवहार सध्या वादात सापडण्याची शक्यता आहे ती सुद्धा नाकारता येत नाही. मात्र लता मंगेशकर यांच्या निधनानंतर ज्यावेळी कोल्हापुरात लता दीदींचं स्मारक बांधण्याचा मुद्दा आला आणि त्यानंतर मात्र अधिक खोलात गेल्यानंतर हा सगळा व्यवहार झाल्याचं उघडकीला आलेला आहे आणि कोल्हापूरकरांना अंधारात ठेवून झालेल्या या व्यवहाराबद्दल आता तीव्र संताप आहे ते कोल्हापूरमध्ये व्यक्त होताना पाहायला मिळते. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे पाहूया बातमी नागपूरमधून. नागपूरच्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीने अल्पवयीन मुलीला MD ड्रग्ज देऊन तिच्यावर 2 दिवस सामूहिक अत्याचार केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. 3 फेब्रुवारीला ही घटना घडली होती. पीडितेची आरोपीसोबत फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. घटनेत 5 आरोपींचा सहभाग असून गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झालाय. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती नागपूरचे आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. 3 फेब्रुवारीची सुमारासची घटना आहे. त्या मुलींनी काल त्यांच्या नातेवाईकांना कळवल्यानंतर ते पोलीस स्टेशनला माहिती आलेली आहे. गुन्हा दाखल होऊन तपास सुरू आहे. आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याच विषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या बरोबर आहेत. तुषार, कोण आहेत हे आरोपी आणि ज्या प्रकारे हा सगळा प्रकार घडला आहे तो अत्यंत घृणास्पद आणि धक्कादायक आहे, काय कारवाई करण्यात आली आहे? विशाल, निश्चित अत्यंत धक्कादायक असा संपूर्ण प्रकार आहे. नागपूरच्या जाफरनगर भागातील हे सर्व आरोपी आहे आणि ही जी पीडित मुलगी आहे ही 17 वर्षाची आहे. फेसबुकवर तिची यातल्या काही आरोपींसोबत ओळख झालेली होती आणि त्यानंतर मग 3 फेब्रुवारीच्या दिवशी यातल्या एका आरोपीने पीडित मुलीला घरी बोलावलं, म्हणजे गिट्टीकदान भागामध्ये एक फ्लॅट त्या फ्लॅटवर बोलावलं. सुरुवातीला तिला दारू पाली, त्यानंतर MD ड्रग्ज दिलं गेलं आणि त्यानंतर मग या संपूर्ण 5 आरोपींनी 2 दिवस तिच्यावर सातत्याने अत्याचार केला. सुरुवातीला पीडित मुलगी ही घाबरलेली होती कारण की आरोपीने तिला मारण्याची धमकी दिलेली होती. मात्र नंतर कुटुंबाने विश्वासात घेतल्यानंतर मग काल वाडी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झाला. काल उशिरा रात्रीपर्यंत 5 आरोपी फरार होते. मात्र सकाळला पोलिसांकडनं जी माहिती मिळाली त्यातल्या काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पण इथे अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल की सोशल मीडियावर एखाद्या मुलीसोबत जेव्हा ओळख झाल्यानंतर आरोपी कशा प्रकारे तिचा दुरुपयोग करण्याच्या उद्देशानेच तिला आपल्या जाळ्यामध्ये ओढतात या घटनेवरनं सिद्ध झालं. आणि जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्या मुलीला दारू आणि ड्रग्ज दिलं गेलं होतं आणि त्यानंतर तिच्यावर सामक अत्याचार केला गेला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता वाडी पोलीस करत आहे आणि यामध्ये आणखी कोण आरोपी आहे देखील शोध पोलिसांकडनं घेतला जात आहे. धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल. तर नागपूरची घटना आपण बघतोय आणि आता या घटनेमध्ये पुढला तपास जो आहे तो नागपूर पोलीस करत आहे. आणि यानंतर नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त News 18 लोकमत.